जगन्नाथपुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे। हे मंदिर हिंदू धर्माच्या चार धामपैकी एक आहे। जगन्नाथ मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि रहस्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहे। पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदू धार्मिक स्थळ आहे। येथे भगवान श्री जगन्नाथ म्हणजेच भगवान श्री कृष्ण यांची पूजा केली जाते। मात्र पुरीच्या भगवान जगन्नाथ बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती इथे अर्धवट बनलेल्या पाहायला मिळतात। यामागे अनेक पौराणिक कथाही ऐकायला मिळतात आणि त्याचविषयी सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न। चला व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदू धार्मिक स्थळ आहे। येथे भगवान श्री जगन्नाथ म्हणजेच भगवान श्री कृष्ण यांची पूजा केली जाते। हे मंदिर भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी या शहरात स्थित आहे। जगन्नाथ शब्दाचा अर्थ आहे जगाचे स्वामी, म्हणूनच या नगरीला जगन्नाथपुरी किंवा पुरी बोललं जातं। हे मंदिर हिंदू धर्माच्या चार धामपैकी एक आहे। हे मंदिर वैष्णव संप्रदायाचे मंदिर असून जे भगवान श्रीहरी विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण यांना समर्पित आहे। ह्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी एक रथयात्रा निघते। हा उत्सव अतिशय प्रसिद्ध आहे। या मंदिरामध्ये तीन मुख्य देवता आहेत, भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा। आणि ह्या तीन देवांच्या मूर्ती वेगवेगळ्या भव्य आणि सुंदर रथांमध्ये विराजमान आहेत। याआधी श्री जगन्नाथपुरी यांची नीलमाघव या नावानं पूजा केली जात होती, जे भील सरदार विश्वासू यांचे आराध्य दैवत होते। आजपासून साधारण 1000 वर्षापूर्वी भील सरदार विश्वासू नीलपर्वताच्या गुहेमध्ये यांची पूजा करायचे। मंदिराच्या आत मुख्य देवतांची मूर्ती गर्भगृहात स्थापित केल्या गेल्या आहेत। आजूबाजूच्या इतर भागांपेक्षा हा भाग अधिक प्रभावी आहे। मंदिराचे पिरॅमिड आकार छप्पर आणि त्यालगतचे मंडप अटालिकारूपी असून उंच आहे। मुख्य इमारत 20 फूट उंचीची आहे, तर दुसरी इमारत मंदिराला जोडलेली आहे। जगन्नाथ मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे स्वयंपाकघर। हे स्वयंपाकघर भारतातील सर्वात मोठं स्वयंपाकघर म्हणूनही ओळखलं जातं। या स्वयंपाकघरात 500 स्वयंपाकी आहेत आणि त्याचे 300 सहाय्यक परमेश्वराला अर्पण केले जाणारे महाप्रसाद तयार करायचं काम करतात। मुख्य प्रवेशद्वारावर समोरून एक भव्य 16 बाजू असलेला अखंड स्तंभ उभा आहे। या प्रवेशद्वाराचं रक्षण 2 सिंहांनी केलंय। मंदिराचं क्षेत्रफळ सुमारे 4,00,000 चौरस फूट पर्यंत पसरलेलं आहे। मंदिरासभोवती चौकार भिंती आहेत। हे मंदिर भारतातील भव्य स्मारकांपैकी एक आहे। कलिंग शैलीतील मंदिराच्या आर्किटेक्चर आणि हस्तकला यांचा आश्चर्यकारक वापर करून हे मंदिर उभारलं गेलंय। मुख्य मंदिर वक्ररेखीय आहे, ज्याच्या शीर्षस्थानी श्रीहरी विष्णूंचं श्री सुदर्शन चक्र सुशोभित केलंय। त्याला नीलचक्र असंही म्हणतात आणि हे चक्र अष्टधातूंनी बनलेलं आहे आणि ते अतिशय पवित्र मानलं जातं। मंदिराची मुख्य रचना 214 फूट म्हणजेच 65 मीटर उंच दगडी व्यासपीठावर बांधली गेले। जगन्नाथ मंदिर रहस्याच्या कथेविषयी चारम परंपरेत असं सांगितलं जातं की महाभारतानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णानं आपला देहत्याग केला तेव्हा पांडवांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले। मात्र पार्थिव जळत असताना कृष्णाचं हृदय मात्र जळतच राहिलं। तेव्हा पांडवांनी त्याला पाण्यात प्रवाहित केलं। यानंतर ते हृदय राजा इंद्रयुम्न यांना सापडलं। मात्र या हृदयाचं परिवर्तन एका काठीत झालं होतं। राजाने ती काठी या देवांच्या मूर्तीसोबत ठेवली। दर 12 वर्षांनी मूर्ती बदलल्या जातात, मात्र काठी तशीच राहते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काठीला आजवर पुजाऱ्यांनी सध्या स्पर्शही केला नाही। मूर्ती बदलताना पुजाऱ्यांचे डोळे बांधले जातात, त्यांच्या हातावर एक कापड ठेवलं जातं आणि त्या कापडाच्या सहाय्याने पुजारी मूर्ती बदलतात। असं म्हणतात की मूर्तीच्या आत स्थापित काठीला स्पर्श झाल्यास पुजाऱ्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात किंवा ही काठी पाहिल्यास त्यांचे डोळे अंध होऊ शकतात। असंही म्हणतात की राजा इंद्रयुम्न यांच्या विनंतीला मान देऊन निर्मितीचे देव विश्वकर्मा यांनी या मूर्ती बनवण्यास मान्य केलं। मात्र राजाला एक अट घातली, मी या मूर्ती निर्माणाचं काम करत असताना या खोलीत इतर कोणीही येणार नाहीत। जेव्हा माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही इथं प्रवेश करेल तेव्हा मी इथून निघून जाईल। राजाने ती अट मान्य केली। विश्वकर्मा आपल्या कामात गढून गेले।
राजा रोज दाराच्या बाहेर उभा राहून काम व्यवस्थित सुरू असल्याचा आढावा घेत होता. एके दिवशी राजा नेहमीप्रमाणे दरवाजाच्या बाहेर उभा राहिला, मात्र त्याला आतून कोणताही आवाज आला नाही. मानवी स्वभावानुसार राजाने दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि विश्वकर्माने घातलेली अट भंग पावली. भगवान विश्वकर्मा त्याच वेळेस काम सोडून निघून गेले. तेव्हापासून या मूर्ती अर्धवटत स्वरूपात असलेल्या पाहायला मिळतात, अशी सुद्धा एक प्रचलित कथा आहे. याचबरोबर अनेक कथाही प्रचलित आहेत. जगन्नाथपुरी या भव्य आणि ऐतिहासिक मंदिराचं निर्माण गंगा राजवटीतील राजा अनंतवर्मन चोडगंडादेव यांनी इसवी सन 1974 मध्ये केलं. यानंतर 1997 मध्ये ओडिशा शासक अनंग भीमदेव यांनी या मंदिराला सध्याचं स्वरूप दिलंय असा मंदिराचा इतिहास सांगण्यात येतो. याचबरोबर ओडिशा राज्यातील पुरी हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक शहर आहे, जिथे सगळीच पर्यटन स्थळे अतिशय सुंदर आहेत. अशीच काही स्थळे म्हणजेच लोकनाथ मंदिर, चक्रतीर्था मंदिर, सिद्ध महावीर मंदिर, पंचतीर्थ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि बरीच प्रसिद्ध ठिकाणे तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे पुरीच्या जगन्नाथांची मूर्ती अर्धवट अवस्थेत का, आपण हे जाणून घेतलं या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आणखी रहस्यमयी मंदिरांबद्दल पुढील भागात आपण नक्की बघू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.